हर साल की तरह एसटी महामंडल ठाणे विभाग के कल्याण और विट्ठलवाड़ी आगार से कोकण के लिए होली के उपलक्ष्य में ज्यादा बस गाड़ियां रवाना होगी। होली पर्व पर कल्याण से बड़े पैमाने पर यात्री कोकण अपने गांव त्योहार मनाने जाते हैं, जिनकी सुविधा के लिए एसटी महामंडल द्वारा 25 फरवरी से 1 मार्च तक ज्यादा बस गाड़ियां कल्याण और विट्ठलवाड़ी से रत्नागिरी, कासे माखजन, देवरुख, गुहागर, चिपलून, दापोली आदि मार्गों के लिए ज्यादा गाड़ियों की सुविधा की गई है। ऐसी जानकारी हमें कोकण प्रवासी संगठन के अध्यक्ष व पत्रकार मुरलीधर शिर्के ने दी है। होळी करता कोकणात ज्या एस टी महामंडळाने ज्यादा एस टी बसेस सोडल्या आहेत त्याबाबत माहिती देत आहे। होळी हा सण महाराष्ट्रात अतिशय महत्त्वाचा मानला जातो, त्याचप्रमाणे कोकणात तर त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात साजरा केला जातो। कोकणात होळीला सिमगा असं म्हणतात आणि या सणानिमित्त दरवर्षी एस टी महामंडळ जास्तीत जास्त गाड्या सोडून कोकणवासियांची व्यवस्था करत असते। यावर्षी सालाबादप्रमाणे कल्याण व विठ्ठलवाडी आगारातून ज्यादा एस टी बसेस सोडलेल्या आहेत। याचा फायदा बदलापूरपासून अगदी दिव्यापर्यंतचे कोकणवासीय दरवर्षी घेत येतात। सालाबादप्रमाणे यावर्षी देखील रत्नागिरी, उवळी, गुहागर, चिंद्रावळे, चिपळूण, माखजन, महाड, पोलादपूर, दिवे आगार, कासे आणि कळमणी या मार्गावर एस टी महामंडळाने जास्तीत जास्त गाड्या सोडल्या असून विठ्ठलवाडी आगाराकरता 56 तर कल्याण आगाराकरता 40 जवळजवळ 100 गाड्या दिलेल्या आहेत। तेव्हा होळीकरता जाणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा आणि एस टीनेच प्रवास करावा।